इथे आपण भास्कराचार्यांच्या लीलावतीमधला आणखीन एक सुंदर कूटप्रश्न बघणार आहोत. आणि हा मी हेनरी थॉमस कोलब्रुक यांनी 1817 साली जे लीलावतीचं भाषांतर केलं त्यातून घेतलाय. हे त्याचं स्वैर मराठी पद्य रूपांतर आहे. तर आपल्याला असं दिलंय की वास्तुविशारदे कुशल बांधिला प्रासाद भूपतीच्यासाठी कधी दरवाजे मिटतो तो तर कधी सताड उघडी आठी. तर एका कुशल वास्तुविशारदाने एका भूपतीसाठी, मे बी जमीनदार किंवा राजा असेल तो, त्याच्यासाठी एक भव्य वाडा किंवा राजवाडा बांधला आहे आणि त्याला 8 दरवाजे आहेत. इथे मी दाखवले ते 8 दरवाजे. आणि तो काय करतो मालक, तर तो कधी काही दरवाजे उघडतो, काही दरवाजे मिटतो, असा सतत त्याचा उद्योग चालू असतो. तर पुढे आपल्याला भास्कराचार्य विचारत आहेत, धारण किती ती रुपे करील तो प्रासाद विशाल निरम्य अष्टद्वारांच्या कथरचना जर गणिती असे तुझं गम्य. तर हे जे 8 दरवाजे आहेत ह्याच्या उघडझापीने किती प्रकारच्या रचना तयार होतील हे आपल्याला इथं शोधून काढायचं आहे. तर आता आपल्याला माहिती आहे की आधुनिक गणितात आपण ह्याला कॉम्बिनेटोरिक्सचा प्रॉब्लेम म्हणतो. सर परमिटेशन किंवा कॉम्बिनेशनचे जे फॉर्म्युले आहेत, जी सूत्र आहेत, त्याने आपण हे सोडवू शकतो. पण इथे आपण हा थोड्या वेगळ्या प्रकारे सोडवणार आहोत. आणि शेवटी आपण भास्कराचार्यांनी जी सुंदर युक्ती सांगितली हे सोडवण्यासाठी तीही पाहणार आहोत. आता समजा एक गंमत म्हणून आपण हा प्रश्न प्रत्यक्षरित्या सोडवायला घेतला. म्हणजे हे आपण असे 8 दरवाजे घेतले आणि त्याची एक एक करून आपण उघडमीट करायला लागलो. तर असं करताना आपल्या लक्षात येईल की इतक्या वेगवेगळ्या रचना तयार होत आहेत की आपण जर ह्याचा क्रमवार काही लावला नाही तर काही रचना आपल्या हातून निसटणार आहेत आणि काही रचना आपल्याला दोनदा किंवा तीनदा होऊनही कळणार नाही आहेत. तर हे कसं करायचं, त्यांचा क्रम कसा लावायचा, तर त्यासाठी आपण संगणकशास्त्राचा वापर करूया. तिथे फक्त 0 आणि 1 ह्या दोन संख्या वापरून सगळं कोष्टक बसवलेलं असतं, त्याला बायनरी नंबर असं म्हणतात. तर आपला हा जो दरवाजा आहे त्याच्याही दोन स्थिती आहेत, उघडा किंवा बंद. जर आपण त्याला 0 आणि 1 अशा संज्ञा दिल्या, समजा 0 म्हणजे बंद आणि 1 म्हणजे उघडा, तर आपल्याला ह्यातून बायनरी संख्या बनवता येईल. म्हणजे प्रत्येक रचनेला एक बायनरी संख्या आपण देऊ शकू आणि त्याचा आपण क्रमही लावू शकू, जेणेकरून आपल्या हातून एखादीही रचना निसटून जाणार नाही आणि एखाद्याची पुनरावृत्ती देखील होणार नाही. अर्थात ह्या बायनरी संख्या समजणं आपल्याला थोडं कठीण जातं, आपल्याला त्याची सवय नसते. म्हणून ह्या बायनरीऐवजी आपण डेसिमल म्हणजे दशमान संख्याच बघूया. तर इथे मी या दशमान संख्याही लिहितो आणि एक एक रचना आपण करायला लागूया. आणि तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक रचनेला आता एक क्रम दिलेला आहे. ओके, आता आपण ही 25वी रचना बघतोय, ही 26वी झाली, 27, 28 असं करून एक एक आपण संख्या देऊ शकतोय. त्यामुळे ह्या सगळ्या आता आपल्याला मिळणार याची आपण खात्री बाळगू शकू. आपण सगळे दरवाजे बंद असलेल्या स्थितीपासून सुरुवात केली आणि एक एक आता करून आपण ते उघडत चाललेले आहोत. असं करता 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 आपल्याला 255 पर्यंत संख्या मिळाल्या. सो 0 पासून 255 पर्यंत 256 संख्या आणि तेवढ्याच रचना, म्हणजे 8 तारांच्या 256 रचना तयार होऊ शकतात. अर्थात हे जे उत्तर आपल्याला आलं ते फार आश्चर्यकारक नाही आहे, कारण आपल्याकडे 8 दरवाजे आहेत, प्रत्येक दरवाजाला दोनच स्थिती आहेत, उघड किंवा बंद. त्यामुळे 2 × 2 × 2 असं आपण 8 वेळा केलं तर 256 ही संख्या आपल्याला मिळते, किंवा 2 चा 8वा घात केला तर 256 आपल्याला मिळणार, यात काहीच आश्रय नाही आहे. पण समजा आपल्याला असं विचारलं असतं की फक्त ह्या 8 3च कुठले तरी दरवाजे उघडायचे, तर ते किती प्रकारे उघडता येतील, किंवा 5च उघडायचे झाले तर किती प्रकारे उघडता येतील, तर याचं उत्तर भास्कराचार्यांनी एका सुंदर युक्तीने दिलेलं आहे. अर्थात आपण आधुनिक गणितात NCR म्हणजे कॉम्बिनेशनचे सूत्र वापरू शकतो, पण त्याच्यापेक्षा हे सूत्र फार छान आणि मजेशीर आहे, ते बघूया. ही युक्ती वापरायची पहिली पायरी म्हणजे 1 ते 8 ह्या संख्या उलट क्रमाने, म्हणजे 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अशा लिहून घ्याव्या. त्यानंतर त्याच्याबरोबर खाली 1 ते 8 ह्या संख्या सुलट क्रमाने लिहाव्या, 1 ते 8 असं. आणि आता जर आपल्याला शोधून काढायचं असेल की एकच दरवाजा 8 उघडायचा असेल तर तो किती प्रकारे उघडता येईल, तर वरची एक संख्या आणि खालची एक संख्या यांचं गुणोत्तर घ्यायचं हे असं. आणि हे गुणोत्तर 8/1 म्हणजे 8 येणार. त्यामुळे 8 एकच दरवाजा जर उघडायचा झाला तर तो 8 प्रकारे उघडता येईल, अर्थात हे उघडच आहे. आता समजा 2 दरवाजे उघडायचे आहेत,
तर वरच्या दोन आणि खालच्या दोन यांचं हे असं गुणोत्तर घ्यायचं, म्हणजे 8 × 7 / 1 × 2 = 28 आणि 3 उघड्याचे झाले तर 8, 7, 6 यांचा गुणाकार भागिले 1, 2, 3 म्हणजे 6, 6, 6 गेले 8 × 7 = 56 आणि असं करत करत आपल्याला 4 दरवाजे उघडायचे, 5 दरवाजे उघडायचे, 6, 7 असं करत करत 8 दरवाजांचं गणित आपल्याला मांडता येतं. इथे आपल्याला 7 दरवाजे आपण उघडलेले आहेत, म्हणजे एकच दरवाजा बंद आहे. 8 मधला 1 बंद करायचे अर्थात 8 प्रकार येतात आणि 8 च्या 8 उघडायचे झाले तर अर्थात ते एकच प्रकारे करता येईल. आणि आपण मगाशी जो प्रश्न सोडवला की सगळे प्रकार म्हणजे एकच दरवाजा नाही की दोनच दरवाजे नाहीत, तर कितीही दरवाजे कसेही उघडायचे झाले तर किती प्रकार होतील, तर ती ह्या सगळ्या संख्यांची बेरीज होणार आहे आणि ती नेमकी 256 येते, जे आपलं आधीचं उत्तर आहे. तर असं हे लीलावतीतलं अतिशय सुटसुटीत आणि छान सूत्र आहे.